खरं तर प्रत्येकानं एवढ्या मोठ्या महापुरुषांबद्दल बोलण्याच्या अगोदर आपली अवकात पाहिली पाहिजे. माझा भिडे गुरुजींना सवाल आहे का, तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्माला आलेले, स्वातंत्र्याच्या पूर्वी या जन्माला असताना तुमचं योगदान काय स्वातंत्र्यासाठी? कुठलंही योगदान नाही, कुठल्याही प्रकारच्या स्वराज्यासाठी, सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण काही केलेलं नाही. जनसामान्यांचा आवाज अधिक ज्या काही दुःख असेल त्याच्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही. आणि मग महात्मा गांधीजीच्या काही गोष्टी उत्पादक गोष्टी बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असेल तर हे फार चुकीचं आहे. मला वाटतं आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसांना असं करणं ही खरं तर फार वाईट गोष्ट आहे. मला वाटतं याबाबतीत बी जे पीनं आणि आमच्या सी एम साहेबांनी आपलं मत स्पष्ट केलं पाहिजे. कोणीही असो, रावजीनं मदत सावरकरांच्याबद्दल बोलले किंवा आधी कोणी नेहमी मोठ्या मोठ्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असतं, तर यावर मला वाटतं अटक होणं, त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. कारण आत्ता आपण पाहतो का काही पुरावे शोधाचे आणि मग त्याच्या विरोधात काही बोंबाबोंब मारायच्या हा एक धंदा होऊन बसलेला आहे. म्हणजे सगळ्या बघ, काँग्रेसने सावरकरांबद्दल बोलायचं, भाजपाच्या काही लोकांनी महात्मा गांधीजीबद्दल बोलायचं, तर हे चुकीचं आहे असं होऊ नये. तिरंग्याबद्दल सुद्धा भिडे गुरुजींचं मत वेगळं आहे, स्वातंत्र्याबद्दल वेगळं मत आहे. अशा हेच जर एखाद्या मुस्लिम बांधवानं जर म्हटलं असतं तर आपण लगेच ॲक्शनवर आलं असतं, देशद्रोही म्हटलं असतं. यांना काय म्हणायचं, देशद्रोही नाही तर काय म्हणायचं? तिरंग अस्तित्व असलेल्या तिरंग्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतं तर हा देशद्रोह आहे. आणि यांना खरं तर भारतातून बाहेर काढून टाकायला पाहिजे. मनोहर भिडे हे काल महात्मा गांधींबद्दल बोलले, परवा महात्मा गांधींबद्दल बोलले आणि काल महामानव समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नींबद्दल बोलले. ज्या भाषेत ते बोलत आहेत ती भाषा या देशाची संस्कृती नाही. दरवेळेस मुसलमानांना काहीतरी बोलून निष्कारण त्या मुसलमानांना ह्या प्रकरणामध्ये ओढून कारण नसताना द्वेष निर्माण करणं हा एकमेव हेतू तुमचा त्यांचा असतो. यापूर्वी ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलले होते, नंतर ते इंदिरा गांधींविरुद्ध बोलले होते. अनेक समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक यांच्याविरुद्ध अतिशय गलिच्छ भाषेत बोलणारा हा भिडे हा 11वी पास नाही आणि काहीतरी ऑटो फिजिक्समध्ये त्यांनी काहीतरी केलं आहे, ऑटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी काहीतरी केलं आहे, तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर होता आहे. अशा खोट्या बातम्या पसरत 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 त्याची प्रतिमा म्हणजे तू काहीतरी जगावेगळा इसम आहे अशी असं करण्याचा त्याच्या समर्थकांनी प्रयत्न केला आहे. हा अशिक्षित क्रूर गलिच्छ वृत्तीचा माणूस आहे. जो माणूस महात्मा गांधींच्या आईच्या चारित्र्याविषयी शंका घेतो त्याला काय म्हणावं? म्हणजे एक तोडी ठार वेडा तरी असावा, नाहीतरी कोणीतरी त्याला मोठी सुपारी तरी दिलेली असावी. आणि नेमके बहुजनच का त्याने दिसतात? बहुजन समाजाविषयी इतका आक्रोश त्याच्या मनात कशासाठी आहे? बहुजन समाजाविषयी इतका क्रोध त्याच्या मनात कशासाठी आहे? ज्या पद्धतीने तो ह्याच्यापूर्वीही महात्मा फुलेंबद्दल बोलत असताना फुले नावाची दुर्गंधी असं ते सनातन काय ते येतं ना, ते सनातन काय ते मासिक काय असं तो लंगोटी पेपर यायचा, हे सगळे एकत्र आहेत. पण माझा प्रश्न हा आहे की शासनाला काहीच दिसत नाही. आज महात्मा फुलेंनी जो इतका घाणेरडा बोललाय, बहुजन समाजाला लाज वाटली पाहिजे असं बोललाय. महात्मा गांधी यांचे विचार संपूर्ण जगाने स्वीकारले, त्या महात्माला तर ह्या देशात आता काही किंमत राहिलेलीच नाही असं वाटतं. ही सगळी पिढी जी आहे
ते अफजल खानाचा वकील. कृष्णाजी कृष्णा कुलकर्णी याच्या औलादी आहेत, ज्यांनी कायम महाराष्ट्राविरुद्ध भूमिका घेतली. अरे जे शिवरायांविरुद्ध भूमिका घ्यायला घाबरले नाही, ही लढाई त्या विचारांविरुद्ध आहे. देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले की आमचा भेडेचा संबंध नाही, तसं मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की आर एस एसच्या एकंदरीत 61,000 वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थेशी तुमचा संबंध नाही असं तुम्ही जाहीर करा, मग मी त्या कॅप्चर करायला सुरुवात करतो.